नमस्कार, स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज तुम्हाला दाखवणार मी पनीर चीज कॉर्न पिझ्झा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। खरं तुमचा वेळ ना घेता, म्हणजे पोरीचा आवाज असणार पुढे कंटिन्यू होता। मम्मी बनवते आहे पिझ्झा, त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार ते बघून घ्या। हे आहे पनीर, शिमला मिरची आणि कांदा। आता हे आपलं शिजवलेले कॉर्न, शिजवले आणि बॉईल केलेले, हा ते झोळलेले कॉर्न सगळं मिक्स करूया। टाकूया आपण हा पिझ्झा सॉस। जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस अवेलेबल नसणार तर मेयोनीज आणि सोया सॉस शेजवान चटणी, हा शेजवान चटणीला मिक्स करून सुद्धा बनवू शकता। सगळं मिक्स करून घ्यायचं। आता बघा मम्मी कट करते, त्यात पण मध्ये चीज टाकलं तर अशी आयडिया लावली मम्मी मोझरेला चीज। बघा हे असतो मोझरेला चीज, ते तुम्ही बघितलं असणार व्हिडिओ मध्ये कसं ते असं स्लाइस वगैरे येतं पिझ्झा मध्ये, असं तसं सेम टू सेम हे मोझरेला चीजच वापरून येतं ते। परत हा लेअर असा वरती ठेवायचा आणि त्यावर सर्व टॉपिंग शिजला। आपला चीज सॉस पण आहे, चीज सॉस ने काय होते मोझरेला चीज, ज्याने आपलं भेटतो दुकानात पण भेटतो। आता हे आपण बंद करूया। ओके, ते झालंय बंद। आता जो टाकणार परत आपला पिझ्झा सॉस, मेयो, आता जो टाकणार आपला चीज 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 सॉस। आता आपल्या जे टॉपिंग्स आहेत ते आपण टाकूया। तुमच्या बेस प्रमाणे तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं टाकू शकतात। बस पूर्ण पिझ्झा कव्हर झाला पाहिजे। आपला पिझ्झा बस रेडी झालेला आहे। आता ह्याला आपण ओटीजी वर ठेवूया। ओटीजी म्हणजे पहिल्यापासून गरम करायला ठेवलेलं, तर गरम म्हणजे प्रीहीट म्हणतात त्याला। हा तर प्रीहीट करायला ठेवलेलं
तर आता आमची पिझ्झा रेडी झालेली आहे आणि आता याला कट करायचंय. हा कोणता आहे? हा कट केलेला आपण. हा ओके, तर हा बघूया आपण कसा आहे. आणि ह्या बघूया का काय आता किती स्वच्छ पा. चला एक स्लाइस घेऊया. हे बघा, वा चला त्याचा खाऊन बघूया. आज मध्ये खातोच ना तसे फिलिंग येते एकदम. तुम्ही नक्की ट्राय करा. तुला तर मी खाऊन भेटते.